करण्यापूर्वीच काँग्रेसचे पदाधिकारी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. काँग्रेस पक्ष व शिंदे शिवसेना गटामध्ये गेल्या दिवसांपासून बुलडाणा शहरात आरोप प्रत्यारोप सोबतच आंदोलनाचं वॉर सुरू आहे. सदर हे प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला जयश्रीताई शेळके यांनी पुत्र्यांचं ऑडिट स्ट्रक्चर करण्याप्रकरणी निवेदनाद्वारे मागणी केली. यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याची दिसून आली. या प्रकरणी जिल्हा काँग्रेसनं आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर काँग्रेसनं आंदोलन मागं घेतलं. तर काल मुख्यमंत्री बुलडाणा दौऱ्यावर असताना जिल्हा काँग्रेसचे राहुल बोंद्रे जयश्रीताई शेळके यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदन देण्यासाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांना ते देण्यात आलं नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन शहर स्टेशनला नेण्यात आले. तर आज 20 सप्टेंबर रोजी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी अपशब्द वक्तव्य करणारे बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यांना अटक करावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसने स्थानिक जयस्तंभ चौकामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. सदर आंदोलन सुरू होण्यापूर्वी संजय गायकवाड यांचे समर्थक जयस्तंभ चौकामध्ये दाखल झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाल्यासारखी स्थिती झाली होती, परंतु वेळेवर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने वातावरण शांत झाले. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र, मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शहा, बुलढाणा. आंदोलन परवानगी होती, परंतु इथे आल्यानंतर जे आंदोलन म्हणतात ते सर्व लोक रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला त्यांना ताब्यात घेतलं. बाकी आम्ही त्यांना डिटेल केली. कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार होता. तणाव चौकामध्ये आहे, वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे इथे तणावाचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता, त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं. ओके.